शेतकरी मित्रो माझी पावसाळी लाल कांद्याची जी रोपवाटिका आहे ती वीस दिवसांची झालेली आहे आणि चांगल्यात चांगलं रोप बनण्यासाठी आणि जास्त क्षेत्र लागवड होण्यासाठी मी काही उपाययोजना करत असतो आणि काही प्रयोग पण घेत असतो तर आज मी माझ्या रोपवाटिकेमध्ये तसाच एक प्रयोग केलेला आहे त्याला शास्त्रीय आधार आहे आणि ते जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रो कांदा पिकामध्ये सिलिकॉन हा सर्वात महत्वाचा घटक आहे जेणेकरून आपला उत्पादन खर्च कमी होऊ शकतो आणि त्याचा वापर आपण कसा केला पाहिजे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्र कांदा रोपाटिका आपण जेव्हा बनवत असतो वातावरणातील बदलानुसार रोपावर जे दवबिंदू दव किंवा दव, बादळ वदड असं जे आपण शेतकरी म्हणत असतो तर त्यापासून आपल्या रोपाला प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते कारण अधूनमधून जे ऊन पडत असतं ते जास्त टेम्परेचर किंवा चटका बसणारं ऊन असतं आणि जेव्हा आपल्या कांदा रोपावर ते दवबिंदू असतात त्याच्यामधून सूर्यकिरणांचा प्रवास होत असतो आणि थेट आपल्या कांदा रोपाच्या पातीवर त्याचा परिणाम होत असतो जेथे दवबिंदू असतात तिथे वाढण्यासाठी वातावरण सकारात्मक तयार होत असतं आणि आपल्या रोपाला त्याचा प्रादुर्भाव होतो आपल्या कांदा रोपाची हो पात पिवळी वगैरे पडू शकते तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे जेव्हा जेव्हा बदल त्या जे? वातावरणामध्ये वदळ बादळ येईल त्यावेळेस आपण सिलिकॉन बेस स्टिकर आहे ते वीस लिटर पाण्यामध्ये पंचवीस एम एल घेऊन त्याचा स्प्रे आपण दाट केला पाहिजे जेणेकरून त्याचे जे, जे दवबिंदू आहेत ते जमिनीमध्ये थेट निघून जातील आणि आपल्या रोपाच्या हो पातीवर त्याचा प्रादुर्भाव होणार नाही पण फवारणी केव्हा करायची मित्रांनो तर फवारणी तुम्ही शक्यतो सकाळच्या वेळी करा जेव्हा आपल्याला द बिंदू दिसत असतील अशा वेळेस करा जेणेकरून आपल्याला त्याचा रिझल्ट येईल आणि त्याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर फवारणी करून कोणताही फायदा नाही वेळेत फवारणी करणं खूप गरजेचं आहे त्याच्या पुढे जाऊन पावडर फॉर्ममध्ये जे सिलिकॉन मिळतं त्याची धुरळणी आपण आपल्या कांदारोपासाठी करू शकतो किंवा जर तुम्ही पावडर फार्ममधल्या सिलिकॉनची फवारणी करू इच्छित असाल तर कमीत कमी बारा ते पंधरा तास अगोदर ती पावडर आपण पाण्यामध्ये भिजत घातली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण स्प्रे केला पाहिजे त्याचंही प्रमाण वीस लिटरला चाळीस ग्रॅम इतका आहे अशा पद्धतीने आपण आपल्या कांदा रोपामध्ये सिलिकॉनचा वापर केला पाहिजे मित्रांनो सिलिकॉनने अजून काय काय फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो सिलिकॉन फवारल्यामुळे किंवा सिलिकॉन बेस स्टिकर फवारल्यामुळे आपल्या कांदा रोपाची जी, जी पात आहे ती रब बनेल आणि त्याच्यावर हवेमार्फत जे जे काही बुरशी येणार आहेत किंवा भविष्यामध्ये जे मावा तुडतुडे तूड़ येणार आहेत तर त्याच्यापासून संरक्षण मिळतं कारण काय की आपल्या कांदा रोपाची पात रब झालेली असते आणि मावा हा इतका संवेदनशील असतो की तो जेव्हा खरवडतो आणि आपली जर जी पात आहे ती जर रब बनलेली असेल तर तेथे त्याला कोणत्याही प्रकारचं रस शोषण करता येत नाही तर आपलं कांदारोप चांगल्या चांगल्या प्रकारे आपल्याला मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही सिलिकॉनचा वापर करा आणि हा मित्रांनो सिलिकॉन बेस्ड स्टिकर जेव्हा तुम्ही फवारत असाल ते साधारण तुम्हाला जर वातावरण कंटिन्यू असेल ढगाळ वातावरण असेल सूर्यप्रकाश कमी मिळत असेल तर तुम्हाला दर अठ्ठेचाळीस तासाला फवारायचं आहे आणि आपल्या कांदा रोपाची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही सिलिकॉनचा वापर करू शकता आणि आपलं कांदारोप वाचू शकता आणि शेतकरी मित्र आज जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल आणि अशा उपाययोजना प्रयोग जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार